श्री स्वामी समर्थ, देव आपली दुःखात साथ सोडून का जातो हे तुम्हाला ही व्हिडिओ पाहिल्यावर कळेल, म्हणून शेवटपर्यंत बघा। आपल्या सगळ्यांना महाभारताची संपूर्ण कथा ही माहीत असेलच, तरीसुद्धा थोडी पार्श्वभूमी पाहू। बऱ्याच लोकांच्या मनात असा प्रश्न आहे की भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीचे वस्त्रण होण्यापूर्वी तिचे तारण केले असते, त्याआधी श्रीकृष्णाने युधिष्ठिरला जुगार खेळण्यापासून का रोखले नाही? ठीक आहे, नाही थांबवलं, पण शकुनी मामाने जसे दुर्योधनच्या बाजूने खेळात फासे फेकले त्याप्रमाणे युधिष्ठिरच्या बाजूने श्रीकृष्णाने फासे फेकले असते तर जुगारात जिंकता आले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही। महाभारतात द्यूतसभेच्या वेळी युधिष्ठिराने द्रौपदीचा विश्वासघात केला आणि द्रौपदीला मामा शकुनीने दुर्योधनाच्या वतीने जिंकून घेतले। त्यावेळी दुशासनने केसांनी द्रौपदीला खेचले आणि तिला सभेत आणले। द्रौपदीचा अपमान होत असताना भीष्म, द्रोणाचार्य आणि विदुरसारखे महान लोक तिथे बसले होते, पण तिथे उपस्थित सर्व मोठे दिग्गज तेथे मान खाली घालून बसले होते। जेव्हा दुशासनला द्रौपदीची साडी भर सभेत खेचण्यास सांगण्यात आले तेव्हा द्रौपदीला समजले की संकट मोठे आहे। त्यावेळी तिने आपला सर्वात प्रिय सखा मित्र भगवान श्रीकृष्णाचे स्मरण केले। हरी हरी अभ्याम कृष्णा अभ्यम। उद्धव हे श्रीकृष्णाचे मित्र होते। महाभारत युद्ध झाल्यावर उद्धव यांनी महाभारताबद्दल श्रीकृष्णांना खूप प्रश्न विचारले। उद्धव गीतेतील किंवा उद्धव भागवतातील श्रीकृष्णाचा सखा त्याला या संदर्भात बरेच प्रश्न विचारतात। चला या उद्धव गीतेतील श्री कृष्णा उद्धव संवाद जाणून घेऊया, ज्याने आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल। उद्धव म्हणतात, हे कृष्णा, तू पांडवाचा प्रिय मित्र होतास, आझाद बांधव म्हणून ते नेहमी तुझ्यावर विसंबून होते। कृष्णा, तू एक महान विद्वान आहेस, आपणास भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य याचे ज्ञान आहे, पण आपल्याला असे नाही वाटत का की आपण जी खऱ्या मित्राची व्याख्या दिली आहे त्या परिभाषानुसार कार्य केले नाही? धर्मराज युधिष्ठिरला जुगार खेळण्यापासून तुम्ही का रोखले नाही? बरं, तुम्ही त्यांना रोखलं नाही, पण तुम्ही धर्मराजांच्या बाजूने खेळ खेळून पूर्ण खेळ आपल्या बाजूने फिरवला नाही। आपण इच्छित असल्यास युधिष्ठिर जिंकू शकतो। युधिष्ठिरने पैसे, राज्य आणि स्वतःला गमवल्यानंतर आपण कमीत कमी त्यांना थांबवले असते। त्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या भावांना पणाला लावण्यास सुरुवात केली तेव्हा आपण सभागृहात पोचू शकला असता, तुम्ही तेही केले नाही का? दुर्योधनने जेव्हा पांडवांना उकसवून द्रौपदीला पैस लावण्याचा आग्रह केला आणि त्याने जिंकल्यावर हरवलेली सर्व काही परत देण्याचे कबूल केले तर मग तुम्ही हस्तक्षेप का केला नाही? आपल्या दैवी सामर्थ्याने तुम्ही धर्मराजाचे फासे जिंकण्याच्या दिशेने नेऊ शकला असता, पण तुम्ही तेही केले नाही। त्याऐवजी जेव्हा द्रौपदी आपली वस्त्रे देऊन द्रौपदीचे विनयशीलता वाचवण्याचा दावा करीत जवळजवळ नम्रता गमावत होती तेव्हा आपण हस्तक्षेप केला आणि तेव्हा द्रौपदीने सगळं गमावलं होतं। तिची नम्रता काय उरली, आपण काय वाचवले? संकटाच्या वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना मदत केली नसेल तर तुम्हाला आदम बांधव कसे म्हटले जाऊ शकते? मला सांगा, संकटकाळी तुम्ही मदत केली नाही तर उपयोग काय? हा धर्म आहे का? उद्धवाच्या घशात गळा दाबला गेला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले, उद्धव, हा सृष्टीचा नियम आहे, इथे केवळ विवेकी लोकांचा विजय होतो। त्यावेळी दुर्योधनाचा विवेक होता, धर्मराज नव्हता, म्हणूनच धर्मराजाचा पराभव झाला। उद्धव अस्वस्थ झाल्याने पाहून कृष्णाजी म्हणाले, दुर्योधनाकडे जुगार खेळण्यासाठी खूप पैसा आणि संपत्ती होती, पण तो फासे फेकू शकला नाही, म्हणून त्याने आपल्या मामा शकुनीचा उपयोग खेळासाठी केला। हा विवेक आहे। धर्मराजाने देखील असाच विचार केला असता आणि मी त्याच्या वतीने खेळणार असे दुर्योधनला सांगितले असते तर खेळाचे परिणाम वेगळे असते। जरा विचार करा, शकुनी आणि मी खेळलो असतो तर कोण जिंकलं असतं? फासे कोणाच्या मनाप्रमाणे पडले असते, त्याच्यानुसार की माझ्यानुसार? त्यांनी मला खेळात समाविष्ट केले नाही, यासाठी त्यांना क्षमा केली जाऊ शकते, पण विवेकाच्या बाहेर त्याने आणखी एक मोठी चूक केली आणि ती म्हणजे आम्ही बोलावल्याशिवाय सभागृहात येऊ नये म्हणून त्यांनी मला प्रार्थना केली, कारण त्यांच्या दुर्दैवामुळे त्यांना माझ्यापासून गुप्तपणे खेळ खेळायचा होता। ते जुगार खेळत आहेत हे मला कळू नये अशी त्यांची इच्छा होती।
अशा प्रकारे त्यांनी मला त्यांच्या प्रार्थनेत बांधले। मला द्यूतसभेत जाऊ दिले नाही, मी सभेच्या बाहेरच होतो। पण युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे सर्व मला विसरले होते, यांना माझी आठवणच नव्हती। ते फक्त त्यांच्या नशिबाला आणि दुर्योधनला शिव्या देत होते। आपल्या भावाच्या आज्ञेनुसार जेव्हा दुशासनने द्रौपदीला केसांनी ओढून द्यूतसभेत आणत होता, तेव्हा द्रौपदीने तिच्या क्षमतेनुसार संघर्ष केला, तरीही तिने मला स्मरण केले नाही। जेव्हा दुशासनने द्रौपदीच्या वस्त्रहरणाला सुरुवात केली, तेव्हा त्यांची बुद्धी जागृत झाली आणि मग तिने माझे स्मरण केले। जेव्हा तिने हरी हरी, अभयम कृष्ण अभयम अशी विनंती केली, तेव्हा मला त्यांच्या विनम्रतेचे रक्षण करण्याची संधी मिळाली। मला बोलवताच मी उशीर न करता तिथे पोचलो। आता या परिस्थितीत माझी चूक सांगा, उद्धव म्हणाले। काना, तुमचे स्पष्टीकरण नक्कीच प्रभावी आहे, परंतु मी पूर्णपणे समाधानी नाही। मी दुसरा प्रश्न विचारू शकतो का? कृष्णाच्या परवानगीने उद्धव यांनी विचारले। याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्हाला बोलवले जाईल तेव्हाच तुम्ही यायचे। संकटात अडकलेल्या तुमच्या भक्ताला तुम्ही आपोआप मदत करायला येणार नाही का? कृष्णाजी हसले आणि म्हणाले, उद्धव, या सृष्टीमध्ये प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य स्वतःच्या परिणामांच्या आधारे चालते। मी चालवत नाही किंवा त्यात मी हस्तक्षेप करत नाही, मी केवळ साक्षीदार आहे। मी नेहमी तुझ्या जवळ राहतो आणि काय घडत आहे ते पाहतो। हा देवाचा धर्म आहे, उद्धव यांनी विचारले। वा कृष्णा, खूप चांगला आहे। आणि म्हणजे याचा अर्थ असा की आपण आमच्या जवळ उभे राहाल आणि आमच्या सर्व दुष्कृत्यांचे निरीक्षण कराल। आम्ही पाप करीत राहू आणि आपण आमच्याविषयी साक्ष देत राहाल। आम्ही पाप करत राहावे अशी आपली इच्छा आहे का? पापाचे ढीक आम्हा भक्तगणांकडून वाढत जावे आणि त्याचे परिणाम आम्ही भोगत राहावे। मग कृष्णाजी म्हणाले, उद्धव, तुम्ही माझ्या शब्दाचा खोल अर्थ समजून घ्या। जेव्हा आपण असे समजता की मी प्रत्येक क्षणी साक्षी म्हणून आपल्या जवळ आहे, तेव्हा आपण काही चुकीचे किंवा वाईट करू शकता का? आपण नक्कीच काहीही वाईट करू शकणार नाही। जेव्हा आपण हे विसरलात आणि माझ्यापासून लपून आपण काहीतरी करू शकता हे समजण्यास सुरुवात करता, तेव्हाच आपण अडचणींमध्ये अडखळता। धर्मराजाचे अज्ञान हेच आहे की माझा विश्वास असा आहे की तो माझ्या माहितीशिवाय जुगार खेळू शकतो। मी नेहमीच प्रत्येकासमवेत साक्षीदार म्हणून उपस्थित असतो, हे त्याला समजले असते तर खेळाचे स्वरूप काही वेगळे नसते का? श्रीकृष्णाचे हे बोल ऐकून उद्धव मंत्रमुग्ध झाले आणि म्हणाले, प्रभू, इतकी खोल दृष्टी आहे की हे परमसत्य आहे। प्रार्थना आणि उपासना याद्वारे आपल्या मदतीला देवाला हाक मारणे हा केवळ आमची परमभावना आहे। आपण देवाशिवाय आपले पानही हालत नाही असा आपला विश्वास सुरू होताच आपण साक्षी म्हणून त्याची उपस्थिती जाणवू लागते। पण संकटात गोंधळ होतो आणि मनुष्याला माझा विसर पडतो। जेव्हा आपण ते विसरतो आणि जगत्वामध्ये भौतिक मायेत मग्न होतो।